गाइज वेलकम बैक टू माय चैनल जैसे नाव है घूमने वाली आणि आपण आता आलेलो आहोत विजासन टेकडीला। 2000 वर्षापूर्वी जुनी ही टेकडी आहे आणि खूप म्हणजे इतिहास लाभलेली। तर चला एक्सप्लोर करूया विजासन टेकडी। भद्रावतीला पूर्वी भांदक असं म्हटलं जात होतं। हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगर परिषद आहे। हे चंद्रपूर जिल्ह्यापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे। यामध्ये ऑडनस एक प्रमुख कारखाना आणि अनेक खुल्या कास्ट कोळसा खाणी आहेत। भद्रावतीला पर्यटन नगरी असं म्हटलं जातं। याचं कारण म्हणजे इथे खूप साऱ्या धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू आहेत। आपण पोहोचलो आहे विजासन टेकडीच्या प्रमुख दरवाजाला, पण मेंटेनन्सचं काम सुरू असल्यामुळे आपण इथून जाऊ शकत नाही आणि आपण आता जातोय बाजूच्या रस्त्याने विजासन टेकडीकडे। प्रवेश करताच तुम्हाला भव्य असा परिसर दिसेल। या लेण्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्ध धम्म अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जगभरातले अनेक नेते व बुद्ध धम्माचे भिक्षू अधिवेशनात प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे हा एवढा भरपूर मोठा परिसर कामातच येतो आणि या लेणीच्या सौंदर्यामध्ये भर घालतो। एकदम शांत असा हा परिसर आहे। तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला खूप मस्त वाटेल। गाडी पार्क करायला खाली जागा आहे, आजूबाजूला झाडं आहे, एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात ही टेकडी आपल्याला दिसते। ही लेणी विजासन टेकडीमध्ये मध्यभागी कोरलेली आहे म्हणून याला विजासन टेकडी असं म्हणतात। ही एक बौद्धकालीन यामध्ये एक गुफा आहे ज्यामध्ये भगवान बुद्धांची एक आसनस्थ अवस्थेमध्ये एक आपल्याला मूर्ती पाहायला मिळते। तर चला आपण ती मूर्ती बघूया। ही पूर्वमुखी लेणी आहे। ही आहे 74 फूट खोल, 9 फूट रुंद आणि 14 फूट उंच अशी लेणी आहे। अशाच प्रकारे इथे उत्तर व दक्षिण मुखी लेण्या आहेत, पण लाईट नसल्यामुळे आपण त्या व्यवस्थित पाहू शकणार नाही, त्यामुळे तिथे आपल्याला जाता येणार नाही सध्या तरी। इथे आपल्याला काही शिल्पे पाहायला मिळतात। बसायला आसनाची व्यवस्था केलेली आहे आणि हा वरचा भाग जिथे आपण वरती आपल्याला गौतम बुद्धांचा एक स्टॅच्यू पाहायला मिळेल। तर चला आपण वरती जाऊया। थोडं वरती पोहोचल्यानंतर आपल्याला संपूर्ण भद्रावती वरून बघता येते। भद्रावतीचं पूर्ण दर्शन, त्याच्यासोबत आपल्याला विजासन हे गाव हे पण पाहायला मिळतं। इथे भगवान बुद्धांचा हा स्टॅच्यू आहे। तर तुम्ही जर लेणीला व्हिजिट करताय तर नक्कीच आतमध्ये व्हिजिट करून झाल्यानंतर या टेकडीवरती चढा आणि हे एक सुंदर जे दृश्य दिसतंय त्याला नक्कीच बघा। हॅलो गाईज, वरती येऊन सुंदर व्ह्यू दिसतो, म्हणजे एवढ्या चढलं, खूप जास्त असं चढावं नाही लागत आणि खूप इझी आहे इथे वरती चढणं। आणि वरती आल्यानंतर भगवान बुद्धांची ही मूर्ती जी बनवलेली आहे आणि नंतर दिसतो तो हा सुंदर भद्रावतीचा व्ह्यू। मला असं वाटतं पूर्ण भद्रावती एवढं जास्त वाढलेलं आहे काही वर्षापासून, खूप जास्त
पॉप्युलेशन वाढली आहे, तर पूर्ण भद्रावती आपल्याला इथून दिसतं वरून, खूप सुंदर. तर गाईज, आपण विजासन टेकडी पूर्ण एक्सप्लोअर केलेली आहे. लाईट नसल्यामुळे काही आतले भाग आपल्याला, आतल्या मूर्ती आपण व्यवस्थित नाही बघू शकलो, पण जेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आपण परत एखाद्या वेळेस इथे नक्की चक्कर मारूयात, म्हणजे आपल्याला अजून जास्त सखोल माहिती घेता येईल आणि सखोल दृष्टीने आपल्याला ही टेकडी बघता येईल. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग नक्की मला सांगा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.